अस्सलामुअलैकुम, माझे नाव मदिया आहे। मी आठवी शिकत आहे। माझे शाळेचे नाव जी बोर्दू शाळा मांगरेवाडी आहे। मी आपल्या समोर एक गोष्ट सादर करीत आहोत, हत्ती आणि लांडगा। एके दिवशी एके लांडग्याने एक ससा पकडला, त्याने त्याचे पाय वेलीने बांधून ससाचा टोपलीत ठेवले। ससा खूप घाबरला, ससा निश्चित पडून राहिला। लांडगाने टोपली डोक्यावर घेतली आणि तो जंगलात निघाला। ससा वाचवा वाचवा असा ससा ओरडू लागला। एक हत्ती फणसाच्या झाडाचा पाला खात होता, त्याने ससाचा आवाज ऐकला। हत्तीने टोपलीतील पाहिले, हत्तीला त्याची दया आली। त्याने ससाला मदत करायचे ठरवले। हत्तीला एक इत्ती सुचली, त्याने पटकन एक फणस तोडला। लांडगा झाडाजवळून जात असताना त्या जागी हत्तीने फणस ठेवला। हत्तीने ससाचा हळूच उचलले। लांडग्याने काहीही कळले नाही, तो पुढे जंगलात निघाले। हत्तीने ससाचा जीव वाचवला। दोघांची छान मैत्री झाली। धन्यवाद।